मी असं म्हणेन की मागणीचाही दोष नाही आणि सरकारचा दोष आहे. आणि सरकारने सेन्सिटिव्ह इशू जे असतात त्याच्यावरती प्रामाणिकता दाखवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण म्हणतो. की OBCचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे आणि मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे. मी असं म्हणेन की मागणीचाही दोष नाही आणि सरकारचा दोष आहे. कुठल्याही राजकर्त्याने आणि सरकारने सेन्सिटिव्ह इशू जे असतात त्याच्यावरती प्रामाणिकता दाखवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण म्हणतो. शासन दुर्दैवाने ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी दाखवत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही वारंवार असणारं त्या या अगोदरही असणारं हे केलं होतं की याचा तिढा की OBCचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे आणि मराठ्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी असती तर शासनाने हे दोन्ही एक ताट तर मिळालेलं आहे, म्हणजे OBCचं ताट जे आहे ते मिळालेलं आहे. मराठा समाजाचं असणारं जे आहे ताट आहे ते कसं मिळवायचं या संदर्भातलं प्रामाणिकतेने चर्चा जर झाली असती आणि लोकांसमोर मांडली असती तर त्याच्यातनंही मार्ग निघू शकतो असं मी म्हणतो आहे. मी तो मार्ग असं म्हणतो आहे की आम्ही आता मांडणार नाही. मी मुंबईच्या सभेमध्ये कुठल्या मार्गाने गेलं तर ते मिळू शकतो हे मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. हा खरा लढा मराठा समाजातल्या अंतर्गत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. निजामी मराठा आणि रयतेतला मराठा यांचं हे भांडण आहे. गेली 70 वर्षाची सत्ता यशवंतरावांचा काळ सोडला तर निजामी मराठ्यांच्या हातामध्ये राहिली आणि दुर्दैवाने निजामी मराठा यांनी रयतेतल्या मराठ्याला मतदानासाठी फक्त वापर केला आणि त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. मग ते शेती असेल, अर्थव्यवस्था असेल, शिक्षण असेल किंवा या निजामी मराठ्याने ॲडमिनिस्ट्रेशनमधला शॉक ॲब्झॉर्प्शनचा असणारा जो चेंडू होता तोच त्यांनी काढून घेतला आणि खाजगीकरणाला त्या ठिकाणी सुरुवात केली. तेव्हा हा लढा मी असं मानतो आहे की मराठा समाजाच्या अंतर्गत आहे. निजामी मराठा विरुद्ध रयतेचा मराठा. दुर्दैवाने रयतेतल्या मराठ्यांचं नेतृत्व सध्या आपल्याला दिसतात आहेत की जरांगे पाटील करतात आहेत. काल माझी सध्या जरांगे पाटील करतात आहेत. त्यांनाही डिरेल करण्याचं कामकाज चाललेलं आहे.
आणि आपण जसं म्हणालात की ओबीसी वर्सेस मराठा असं भिडवण्याचं कामकाज, इनव्हिजिबल स्टेट आपण ज्याला म्हणतो, इनव्हिजिबल स्टेट पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती इनव्हिजिबल स्टेट पॉवर भिडवण्याचं कामकाज त्या ठिकाणी करत आहे. मगाशी कोणीतरी विचारला की मी दंगलीचं 3 तारखेनंतर किंवा 6 डिसेंबरनंतर हो 6 डिसेंबरनंतर होणार, जे लोकसभेच्या अगोदर होणार, त्याचं कारण हे भिडवण्याचं कामकाज चाललेलं आहे. धनगर समाजाचं आरक्षण हा मुद्दा डायडाऊन झाला होता, तो पुन्हा आता असणारा आयरणीवरती आला आहे. आणि आपल्याला दिसतंय की धनगर वर्सेस आदिवासी असं लावण्यात आलं महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, आणि काही भागामध्ये कोळी वर्सेस आदिवासी असं लावण्यात आलेलं आहे. हिंदू मुसलमान तर आहेच, साताऱ्याच्या इन्सिडेंटवरनं हॅकिंग किती सोपं झालं आहे हे स्पष्ट झालं आहे. ते एका मुस्लिम पोराच्या मोबाईल हॅक करून अभद्र लिखाण करायचं, मग ते शिवाजी महाराज असेल, जिजाऊ असतील, इतर कोणी असेल, संभाजी महाराज असतील.